देश के प्रत्येक व्यक्ति का जीवन स्तर बढ़ाने केंद्र व राज्य सरकार के प्रयास होकर प्रधानमंत्री उज्ज्वला गैस योजना यह इस दिशा से उठाया कदम है। इस योजना के माध्यम से लाखों परिवार को गैस सिलेंडर उपलब्ध किया गया। ग्रामीण क्षेत्र की महिलाओं को धुएं से मुक्त उनका जीवन स्वस्थ रखने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनका उद्देश्य सफलता के मार्ग पर है। सरकार इस योजना के माध्यम से उद्दिष्ट पूर्ति की दिशा से प्रयासरत है। नवनिर्मित गैस एजेंसी ग्राहकों की आकांक्षा का प्रतीक बने। मुधोली यहां इस गैस एजेंसी के माध्यम से सरकारी योजना का यह कार्य जोरों पर होगा, ऐसा विश्वास केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री अहिर ने व्यक्त किया। भद्रावती तहसील के मुधोली में शुरू हुए राजश्री गैस एजेंसी इस गैस एजेंसी के उद्घाटन अवसर पर वे बोल रहे थे। कार्यक्रम में केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री हंसराज अहिर, पूर्व मंत्री संजय देवतले, जिला परिषद सभापति अर्चना जूतोड़े, भाजपा तालुका अध्यक्ष तुलसीराम श्रीरामे, जिला परिषद सदस्य मारुति गायकवाड़, जिला परिषद सदस्य प्रवीण सूर, पूर्व जिला परिषद सदस्य विजय वानखेड़े, भाजपा तालुका महासचिव नरेंद्र जूतोड़े, मनपा चंद्रपुर के पूर्व जोन सभापति रविन्द्र गुरनुले, गैस एजेंसी के संचालक लोचन वानखेड़े, यादवराव लेनगुरे, मानिकराव लेनगुरे, चंदन खेड़ा के सरपंच गायत्री बागेसर, बेबीताई सावरे, मंजूताई लेनगुरे, दत्ता भाऊ लेनगुरे आदि मान्यवर उपस्थित थे। कार्यक्रम में मुधोली, चंदनखेड़ा व अन्य गांव के महिलाओं को मान्यवरों के शुभ हाथों गैस कनेक्शन का वितरण किया गया। श्री अहिर ने इस गैस एजेंसी से ग्राहक अभिमुखता को अधिक बढ़ावा देते गैस सिलेंडर धारकों को उत्तम सेवा देने का प्रयास करे, ऐसी अपेक्षा इस समय व्यक्त की। कार्यक्रम में पूर्व पालक मंत्री संजय देवतले, जिला परिषद कृषि सभापति अर्चना जीवतोड़े ने भी समायोजित मार्गदर्शन किया। कार्यक्रम में मुधोली के नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। निवड करताना कोणी अधिकारी त्यामध्ये निवड करण्याकरता आले कुठेही होते, ज्याने कागदपत्र पूर्ण केले त्यांची यादी बनते आणि यादी बनल्यानंतर त्याचा लॉटरी निवडून आज घेता जो संचालक आहे त्यांच्या नावानं पत्र निघतात, अलॉटमेंट निघत असतो। म्हणून ही एकदम पारदर्शकता आहे आणि अशा पारदर्शकतेतून तुषार बेंगुरे यांना ही गॅस एजन्सी मिळाली, त्यांना मी शुभेच्छा देतो की या गावातील लोकांच्या पण सेवा करण्याकरता आपल्यासारख्या एक तरुण रक्ताचा युवक या ठिकाणी या सेवेमध्ये राहील आणि या भागातील अनेक गावात ही सेवा आपल्याला द्यायची आहे। कारण गॅस कनेक्शन दिल्यानंतर त्यांना महिना दोन महिने लागणार सिलेंडर भरून पाहिजे आहे, त्याची जर आपण बारकाईनं अभ्यास करून या लोकांना त्रास कमी होईल याची काळजी आपण घेतली पाहिजे। छोट्यांकरता अनुमती आहे, जवळच्या गावामध्ये आपण एखाद्या सरपंचाच्या किंवा ग्रामपंचायतीमध्ये पाच सिलेंडर ठेवण्याचा आपल्याला अधिकार आहे, त्याला लायसन्स लागत नाही। म्हणूनच जी आपली जवळची गाव आहे म्हणजे कोकणवाडा आहे आणि गावामध्ये गावाचे नाव दिले गावाला मुनोली, चंदनखेडा, बोरगाव, वायगाव, तरुण अनेक गाव असतील, त्या गावातील आपण सिलेंडर लोकांना जागे मिळेल याची आपण काळजी घ्या। लोकांना आणि विशेष प्रधानमंत्री महोदयांना या एजन्सीचं फार आकर्षण आहे या योजनेचं। त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की या योजनेच्या माध्यमातून मी या देशात प्रथम 5 कोटी कुटुंबांना महिलांना त्याची त्याची योजना होती आणि 5 कोटीचं वाटप याच महिन्यामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि ताबडतोब त्यांनी 3 कोटीचं अजून घोषणा केल्यामुळं या देशातील आजच्या घडीला 85% कुटुंबियांना गॅस कनेक्शन मिळालेलं आहे। प्रामुख्याने एससी एसटी, ओबीसी, वन्य क्षेत्रात राहणारे लोक, अंत्योदय राशन कार्ड धारक आणि पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी यांच्याकरता घेण्यात आलेली आहे। तशी या सर्वच कॅटेगरी आल्यामुळे आपल्या भागातील सर्व जनता याचा लाभ घेऊ शकले आहेत आणि त्यांना यांचा फायदा मिळालेला आहे। मी खूप आभारी आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि आपले हंसराजजी भैया अहिर की त्यांनी
अशा प्रकारची योजना आपल्याला दिली आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनातून ही योजना या भागात राबवू शकलो आहे।